नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णुवे नमः ओम सुदनानि भीमशंकर ज्योतिर्लिंग कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम पार्वती नमः हरिद्राम कुंकुमंजा सौभाग्य द्रव्यं नमः जय नित्याय नमो लोप्याय च लभ्याय नमो ऊर्म्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णस्य सर्वांना माहिती आहे की भीमशंकर येथे महाशिवरात्रीचा जो काही पूजा आहे फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आपल्या राज्यामध्ये ज्योतिर्लिंग जे आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचे ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत. प्रशासनातर्फे आम्ही जास्त क्राऊड मॅनेजमेंटचा म्हणजे इथे भाविकांची संख्या खूप जास्त असते म्हणून उद्या इथे दिवसभर किती लोक येतील त्यांचा एक अंदाज घेऊन आम्ही खूप चांगली व्यवस्था केली आहे. आज आमच्याकडे इथे पूजा करण्यासाठी इथे दिलीप वडसे पाटील साहेब आमचे आमदार साहेब तसेच सगळे इथे लोक आले होते आणि त्या हिशोबाने खूप चांगल्या प्रकारची इथे पूजा झालेला आहे. उद्या दिवसभर लोकांना कुठल्याही प्रकारच्या गैरसोयी होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने काही इथे काम केलेलं आहे. हां, मी इथे आलेले आहोत आणि माझ्यासोबत इथे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नेहमी इथे शासकीय पूजा करतात आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत सगळे जे इथे आपले लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्याचे या भागाचे ते पण सोबत असतात आणि खूप एक चांगला योग आहे. माझ्यासाठी व्यक्तीचा एक खूप सुंदर सौभाग्य आहे आणि आपल्यासाठी एक खरोखर मी इथे खूप काम पण करावं लागतं. भीमशंकर येथे जवळपास 200 कोटीचा आपला इथे आराखडा मंजूर आहे. ते पुढच्या 1 वर्षामध्ये सगळे आराखडा मंजूर होईल म्हणजे सगळे आराखड्याच्या प्रमाणे पूर्ण काम होईल आणि अजून चांगला सोयीसुविधा लोकांसाठी आम्ही करू असा आमचं नियोजन आहे. धन्यवाद.